बंद घराच्या प्रवेशद्वारासह मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून चोरट्यांनी 10,000 रोकड, 42 ग्रॅम सोन्याचे आणि 60 ग्रॅम चांदीचे दागिने असा 1,88,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना जवाहर नगर परिसरात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी सुभाष पुंडलिक मेहत्तर वयवर्ष 55 यांनी शिवाजीनगर पोलिसात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांमधून मिळालेली माहिती अशी, सुभाष मेहत्तर हे कुटुंबियांसह जवाहर नगर येथे राहण्याचे आहेत. कार्यक्रमाच्या निमित्ताने मेहत्तर कुटुंबीय बाहेरगावी गेल्याने घरी कोणीच नव्हते. हीच संधी साधत चोरट्याने मेहत्तर यांच्या प्रवेशद्वाराचा व मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. आधी लाकडी कपाट, त्यातील ड्रॉवर उचकटून साहित्य विस्कटून टाकले. ड्रॉवर मध्ये कापडी पिशवी ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने व रोकड असा मुद्देमाल घेऊन पोबारा केला. चोरट्यांनी 10 ग्रॅम वजनाची सोन्याची फुले व जुबे, 5 ग्रॅम वजनचे 4 टॉप्स, 10 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या रिंगा, 2 ग्रॅम वजनाची सोन्याची नथ, 15 ग्रॅम वजनाचे सोन्याचे वेडन, 5 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, 60 ग्रॅम वजनाचे चांदीचे नाणे व 10,000 रोकड असा एकूण 1,87,500 रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली तर अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील व प्रभारी पोलीस उपअधीक्षक वैंजने यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना केल्या.